कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। प्रसिद्ध असणाऱ्या खडकवाडी येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। त्या दिवसापासून रोज काकड आरती व भजन सप्ताह असे विविध कार्यक्रम घेण्यात येतात। यावेळी खडकवाडी येथील तरुणांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। साईबाबा ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात, तर शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येतं। तर आषाढी पौर्णिमा निमित्त सचिन महाराज बेडे यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तर पंचक्रोशीतील आलेले भाविक भक्त यासाठी महाप्रसादाचं आयोजन साई देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। पारनेर तालुक्यातील खडकवाडी या ठिकाणी साई भक्त प्रकाश शेवंते यांच्या संकल्पनेतून आणि खडकवाडी ग्रामस्थांच्या योगदानातून खडकवाडी या ठिकाणी भव्य अशा साई मंदिराची या ठिकाणी स्थापना केलेली आहे। सन 2013 साली हे भव्य असं साई मंदिर सर्वांच्या योगदानातून आणि प्रकाश शेवंते यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी उभारलं गेलेलं आहे। सन 2013 सालापासून प्रत्येक गुरुपौर्णिमेला चांगल्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। रक्षाबंधनच्या वेळेस 3 दिवसीय सप्ताह या ठिकाणी आयोजित केला जातो। प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला या ठिकाणी कीर्तनाची सेवा आयोजित केली जाते। कीर्तन झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला महाप्रसादाचंही आयोजन या ठिकाणी केलं जातं। आज गुरुपौर्णिमा, आज या ठिकाणी सकाळी 7:30 श्रींची अभिषेक महापूजा होम हवन या ठिकाणी 7:30 आयोजित झालं। त्यानंतर 9:00 आळंदीतील बेंडे महाराज यांचं प्रवचन सेवा या ठिकाणी साई महाराजांच्या साईंच्या चरित्रावर आणि आईवडिलांच्या चरित्रावर या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केली होती। तदनंतर भव्य अशा महाप्रसादाचंही आयोजन या ठिकाणी केलं गेलं होतं। मी सर्व भाविकांना पुढच्या एकदा गुरुपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय शिवराय, ओम साईनाथ। प्रतिनिधी राजेंद्र श्रीमंदिलकर, कॉमन न्यूज मराठी, पार।